विद्यार्थी मित्रांनो बी एस सी अॅग्रिकल्चरचे ऑनलाईन क्लासेस आपले एक तारखेपासून सुरू झालेले आहेत अनेक कॉलेजेसने आपले वेळापत्रक दिलेले आहेत आणि त्यानुसार त्यांच्या तेन आज मी बघितलं की बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन क्लासेस सुरू होते मला एक दोन ठिकाणच्या लिंक देखील मिळाल्या आणि मी त्यामध्ये दे सहभाग देखील घेतला आणि मी ते ऐकलं देखील तर बऱ्याच इतर कॉलेजेसने अजून टेबल वगैरे दिलेले नाहीत त्यांनी ते दिले पाहिजे आणि तुमच्यापर्यंत जर ते पोहोचत असतील तर मला ते शेअर करा कारण इतर विद्यार्थ्यांना त्याची माहिती आपल्याला देता येईल आणि जेणेकरून आपण आता जसं अगोदर बघितलं की कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर आहे किंवा कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला आहे तर या दोन्ही ठिकाणच्या कॉलेजेसनी आपले ऑनलाईन क्लासेसचे टाइम टेबल वगैरे दिले आणि आपल्याला आणखी एक औरंगाबादच्या कॉलेजचं देखील ऑनलाईन क्लासेसचं टाइम टेबल मिळालं आणि त्यांनी सुरू देखील केलं म्हणजे त्यांच्या ऑनलाईन क्लासेस सुरू देखील झालेले आहेत परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना ही माहिती नाही आणि त्यांच्यापर्यंत ते लिंक वगैरे मिळालेलं नाहीत त्यांना आणि ते कसं बघायचं कसं सहभागी व्हायचं याच्याबद्दल त्यांना माहिती नाही तर आता मला आणखी दोन विद्यार्थ्यांनी आम एका अमरावतीचं कॉलेजचं टाईमटेबल दिलं आहे आणि एक सरळगावचं कॉलेजचा मला टाईमटेबल मिळालेलं आहे ऑनलाईन क्लासेसचा तर या दोन वेळापत्रकाचं मी तुम्हाला माहिती देतो जेणेकरून त्या कॉलेजला जर तुमची ॲडमिशन झालेली असेल तर तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हा तर श्री शिवाजी अॅग्रिकल्चर कॉलेज अमरावती तर यांचा एक टेंटेटिव्ह ऑनलाईन टाइम टेबल त्यांनी दिलेला आहे आणि यामध्ये त्यांनी जे काही बॅचेस वगैरे पाडलेले आहेत किंवा त्यांचं जे काही वार दिलेले आहेत म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी दिसतं की मंडे हा पहिला त्यांचा सोमवारचा टाइम टेबल त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आडवी आपण जर कॉ त्याचे कॉलम वगैरे बघितले तर इथं वेळा वगैरे दिसतात आपल्याला साडेसात ते साडेआठ असा एक टायमिंग आहे साडेआठ ते साडेनऊ दुसरं आहे नऊ पस्तीस ते दहा पस्तीस हा तिसरा पिरियड आहे दहा पस्तीस ते अकरा पस्तीस चौथा आणि अकरा पस्तीस पासून बारा पस्तीस म्हणजे एका एका तासाचे त्यांचे पिरियड दिसत आहेत बारा पस्तीस ते एक पस्तीस असा सहावा पिरियड आहे त्यांचा एक चाळीस ते दोन चाळीस त्यानंतरचा पिरियड आहे त्यानंतर दोन चाळीस ते तीन चाळीस आणि तीन पंचेचाळीस ते चार पंचेचाळीस नववा पिरियड आणि शेवटचा दहावी तासिका त्यांची चार पंचेचाळीस ते पाच पंचेचाळीस आहे परंतु यामध्ये सर्वच ठिकाणी त्यांनी तासिका टाकलेल्या नाहीत काही ठिकाणी तासिका आहेत जसं दहा पस्तीस ते अकरा पस्तीस या वेळात आपल्याला ए जी एच वन वन वन, वन किंवा आपल्याला अकरा पस्तीस साठी ए बॅच आहे ती एच पी ही ई वन वन वन, वन असं तुम्हाला त्या ठिकाणी विषय वगैरे दिसतोय तर अशा पद्धतीने तुम्ही आता हे सगळं टाइम टेबल या ठिकाणी बघू शकता आणि त्या टाइम प्रमाणे तुम्हाला काम करायचं आहे हा सोमवारचं टाइम टेबल आहे त्यानंतर इथं मंगळवारचा टाईम टेबल दिलेला आहे त्यानंतर बुधवारचा टायमिंग या ठिकाणी सर्व दिलेलं आहे तुम्हाला मी हे पी डी एफच्या फॉर्मॅटमध्ये दे देऊन देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे किंवा आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती मी ते शेअर करून देईल त्यानंतर तुम्हाला पुढचं जो आपलं टायमिंग आहे ते शनिवारचं आहे या ठिकाणी आपल्याला सॅटरडेचे पिरियड दिसत आहेत आणि खाली त्यांच्या सिग्नेचर साईन वगैरे केलेल्या आहेत त्यांनी त्यांचं प्रिन्सिपलचा शिक्का वगैरे आणि सही आहे तर असा हा एक टाइम टेबल आहे आणि हे कॉलेज ऑफ एग्रिकल्चर अमरावती एका विद्यार्थ्याने म्हटलं होतं मला याच्यामध्ये काही समजून नाही राहिलं की टाइम टेबल कसं आहे तर याच्यामध्ये फार काही कठीण नाही आहे इथं विषय दिलेला आहे वेळ दिलेला आहे आणि त्या वेळामध्ये तुम्हाला त्यांचं काही झूम मिटिंग असेल किंवा तुमचं गुगल मीट असेल तर त्या माध्यमातून तुम्हाला त्या वेळेत तिथं क्लिक करायचं तुम्हाला लिंक ते शेअर करतील आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्या वेळामध्ये त्या लेक्चरमध्ये सहभागी व्हायचं आहे तुम्हाला तर फार काही कठीण नाही त्याच्यामध्ये काही कळालं नाही तुम्हाला पर्सनली फोन करून विचारा मी तुम्हाला ते समजून सांगाल दुसरं एक टाइम टेबल आपल्याला मिळालेला आहे तो सरळगावचा आहे कॉलेज ऑफ एग्रिकल्चर सरळगाव दोन हजार वीस एकवीसचं त्यांचं जे टायमिंग आहे तर ते पहा परत एकदा यांनी सिरियल नंबर दिलाय डे दिला टाइम दिला, दिला कोर्स ऑनलाईन लेक्चर दिलं आणि टायमिंग आणि पुन्हा कोर्सचं नाव दिलंय तर आपण आता एक एक बघू मंडे करता त्यांनी दिलंय की दहा पंधरा ते अकरा पंधरा हा पहिला तास आहे त्यांचा आणि अॅग्रो वन 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 हा तुमचा ऑनलाईन तास त्यामध्ये होणार आहे त्यानंतर अकरा तीस ते बारा तीस हा एक तास आहे म्हणजे यांची एका तासाची पिरियड आहेत एक्सटेन्शन वन 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 असा तो विषय आहे जो अकरा तीस ते बारा तीस या दरम्यान घेतला जाईल त्यानंतर मंगळवारचे पिरियड आहेत दहा पंधरा ते अकरा पंधरा या वेळामध्ये ए जी एच वन 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 असा तो पिरियड असणार आहे अकरा तीस ते बारा तीस हा दुसरा तासिक आहे तुमची अॅग्रो वन वन टू असं त्याचं सब्जेक्टचं नाव आहे आता हे बाकी तुम्ही सर्व बघा या ठिकाणी बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवारचे पिरियड दिलेले आहेत आणि त्यानंतर दोन पंधरा ते तीन पंधरा या वेळातला पिरियड दिलेला आहे त्यानंतर तीन तीस ते चार तीस असा पिरियड आहे तर हे सगळे तासिका तुमच्या त्या ठिकाणी आहेत आता हे सर्व आपण वाचत बसणार नाही कारण त्याला वेळ जाईल त्याच्यामध्ये आणि म्हणून तुम्ही सर्व हा टेबल आता लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे त्या त्या तासिका त्याच्यामध्ये उपस्थित राहा जेणेकरून तुम्हाला तुमचं ऑनलाईन टीचिंग, टीचिंग सुरू होऊन जाईल कारण ऑफलाईन टीचिंगला सध्या सुरू होण्याचे कोणतेच चान्सेस नाही आणि त्यामुळं तुम्ही या ऑनलाईन टीचिंगच्या बिलकुल संपर्कात राहून त्या कॉलेजच्या प्राचार्यांशी तुमच्या शिक्षकांशी संपर्कात राहा आज मी बघितलं की एक औरंगाबादचं जे कॉलेज होतं तिथलं कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर तर त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला त्यामध्ये आणि ते चांगल्या पद्धतीने उत्तर देत होते आणि त्या ठिकाणी टीचिंग सुरू होतं तर ते बघून बरं वाटलं की कुठंतरी आता या माध्यमातून कविणयांचे तासिका सुरू झालेल्या आहेत तर तुम्ही देखील त्याच्यामध्ये सहभागी व्हा तुमच्या ज्या काही आडी अडचणी असतील त्या मला विचारा मी देखील माझे तुम्हाला शिकवणं सुरू ठेवणार आहे परंतु आज आणि कालपासून थोडेसे दुसरेच मला व्हिडिओ टाकावं लागले आणि इतर माझे वैयक्तिक दुसरे देखील असल्या कारणानं टीचिंगचा व्हिडिओ मी टाकू शकलो नाही परंतु मी तो पुन्हा टाकणार आहे त्याची काळजी करू नका आणि सर्वच विषय मी घेणार आहे इतर देखील घेणार आहे बायोटेक असतील किंवा इतर जेवढे काही मला जास्तीत जास्त कव्हर करता येईल ते करणार आहे परंतु त्याला वेळ लागेल आणि म्हणून आता जे काही सुरू आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा गुगल एका विद्यार्थ्याने विचारलं होतं की याच्यामध्ये सहभागी कसं व्हायचं हो तर आता त्या कॉलेजने काय कुठलं ॲप वापरलं त्यांनी गुगल मीट वापरलं की झूम मीट वापरलं तर त्यामध्ये ते जे ॲप असेल ते तुम्हाला पहिले डाउनलोड करून घ्यायचं प्ले स्टोअरवरून ते डाउनलोड करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला ते लिंक दिल्या जाईल त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला त्याच्यामध्ये सहभागी होता येतं फार कठीण नाही आहे ते आणि जमत नसेल तरी इतर मित्रांना किंवा ज्यांना त्याची माहिती आहे अशा विद्यार्थ्यांना विचारून तुम्ही आता एकदा त्याची सवय लागली की तुम्हाला काही अडचण त्याच्यामध्ये येणार नाही तर या पद्धतीनं तुमचे हे हो टाइम टेबल वगैरे आहे जस ज़ जसे मला इतर कॉलेजेसचे मिळतील जसं तुम्ही मला विचारताय की कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर धुळ्याचं द्या किंवा कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर परभणीचं द्या किंवा बरेच विद्यार्थी कोणी नागपूरचं मागतंय कोणी इतर तर मला जस जसे उपलब्ध होतील टाईम टेबल ते तस तसे मी तुम्हाला शेअर कराल आणि त्यावरती देखील व्हिडिओ देईल तर त्याची काळजी करू नका आता या ठिकाणी पुन्हा थांबतो मला आणखी नवीन काय इन्फॉर्मेशन मिळतात त्यानुसार पुन्हा नवा व्हिडिओ मी तुम्हाला टाईमटेबलच्या संदर्भात आणि ऑनलाईन क्लासेसच्या संदर्भात देईल एक विद्यार्थी आंदोलनाच्या संदर्भात मी एक व्हिडिओ तयार करतोय की विद्यार्थ्यांची डिमांड आहे की ओपनच्या विद्यार्थ्यांना आणि जे स्पॉट ॲडमिशनचे विद्यार्थी आहेत त्यांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे तर या संदर्भात जे काही आंदोलन विद्यार्थी करण्याच्या तयारीत आहेत तर त्याच्यावर एक व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तो विषय घेणार आहोत आणि तुमचे रेग्युलर अभ्यासाचे व्हिडिओ देखील मी देत राहणार आहे तर आता पुन्हा एकदा तुमची रजा घेतो धन्यवाद